रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली शहरात लागलेल्या आगीत भाजी व फळं विक्रेत्यांच्या 3 टपऱ्या जळून खाक झाल्या असून हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. दापोली शहरातील दाभोळ रोड शेजारी काही भाजी आणि फळं विक्रेत्यांच्या टपऱ्या आहेत. त्यातील 3 टपऱ्यांना रात्री अचानक आग लागली. या आगीत तिन्ही दुकानं जळून खाक झाली आहे. मोठा भडका होण्याआधीच आग आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी आर्थिक नुकसान फार मोठ्या प्रमाणात झालेलं आहे.